नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सरकार विरोधात काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेचा दुसरा टप्पा यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव मतदारसंघात राडेगाव येथे सभा घेऊन सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांनी सरकारच्या सर्व योजना फसवी असल्याचे सांगितले. सरकारने एकही योजना पूर्ण केली नाही म्हणून ही महापर्दाफाश यात्रा काढावी लागली असे वक्तव्य सर्व नेत्यांनी केले. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी बेरोजगारी याबाबत जे बोलले होते ते पूर्ण केले. हे सरकार लबाडाचे आहे व वरून यात्रा काढून जनतेचा पैसा खर्च करत आहे. हे सरकार बेरोजगारी दूर करणारे नाही तर बेरोजगारी वाढवणारे आहे असे वक्तव्य महापर्दाफाश यात्रेचे प्रमुख नाना पटोले यांनी केले. बाभुळगाव तालुक्यातील एक प्रकल्प 2006 मध्ये आघाडी सरकारने मंजूर केला होता, परंतु तो प्रकल्प या सरकारने रद्द केला तरीही आपल्या मतदारसंघातील मंत्री अशोक उईके यांना माहीत नाही ही एक शोकांतिका आहे. व मंत्री महोदय हे 20 वर्षात जे केले नाही ते मी 5 वर्षात केले असे सांगत फिरत आहेत असे वक्तव्य माजी मंत्री वसंत पुरके यांनी केले. सचिन येवले, यवतमाळ, जिल्हा प्रतिनिधी. हजारो ढोरं वाहून गेलेले आहे, माणसं खऱ्या अर्थाने तळमळत आहे, खायला अन्नानं दशा झालेली आहे. आणि त्या दिवशी मात्र देवेंद्र फडणवीस इकडे भाषण देत आहे आणि माझा प्लेटो म्हणाला याच वेळी हाच माणूस नाही हे देवेंद्र आणि वरचे नरेंद्र, ते इतके संवेदनशील आहे की कोणाला एक काटा जरी रुतला तर त्यांना दुःख झाल्याशिवाय राहत नाही, स्मृती करून त्यांना आशुर आल्याशिवाय राहत नाही. काय झालं मित्र, माझे 40 जवान मारले गेले साहेब, ठाकरे साहेब हरिभाऊ 40 जवान तिकडे मारले गेले, त्यांच्या सगळ्यांच्या बड्या सगळ्यांची पेट इकडे पेटत होते बाळभाऊ. आणि त्या दिवशी आमचे नरेंद्र मोदी कुठे भाषण करत होते, पारण्या कवड्याला, ज्यांच्या ज्यांच्या बड्या पेटत होत्या त्या दिवशी आम्ही 1 वर्षाचा पोरगा माझ्या बाबाचं शेवटचं चुंबन घेऊन निरोप देत होता, टीव्हीवर दिसत होत, आणि तरी मात्र नरेंद्र मोदीने भाषण नाही सोडलं. अशा प्रकारचे बेदरकार निगर घट्ट नेते असता कामा नाही. यांना जोडायला पाहिजे जनतेच्या पुढे जाण्यासाठी आणि म्हणून अशा या परिस्थितीत आपण सगळ्यांनी एकत्रित यावं. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार येणार आणि महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचं सरकार जे राज्यातली परिस्थिती या लोकांनी विस्कळीत करून ठेवली तिला पुन्हा दुरुस्त आणून, कारण की मोदी आणि नरेंद्र आणि देवेंद्र तरुणांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, नरेंद्र आणि देवेंद्र यांनी बेरोजगारांचं केंद्र निर्माण केलं. काय म्हणे वर्त नरेंद्र खाली देवेंद्र होता ना, आता तुम्ही केंद्र बेरोजगारांचं केंद्र निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं आणि म्हणून राहुल पाटील तुमच्या सगळ्या तरुणांनी आता या हीच लाईन टॅग करा, नरेंद्र देवेंद्र बेरोजगारांचं केंद्र करणारे हे लोक 60 करोड 60 लाख युवक आज देशामध्ये बेरोजगार बनलेले आहेत, त्याचं सगळं श्रेय जाईल नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सारख्या लोकांच्या हातात. आणि म्हणून या सगळ्यांना तरुणांनी एकत्रित येऊन या लढाईमध्ये काँग्रेसच्या सोबत आपण सामील व्हा.